अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी प्राजक्ता खरे, पाहूयात काही ठळक वृत्त। बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारने राज्यात मेगा पोलीस भरती करण्याचा निर्णय घेतला आहे। राज्यात 12,500 पोलीस संवर्गातील पदे भरण्यास मंजुरी देण्यात आली आहे। मात्र मराठा समाजाने या पोलीस भरतीवर हरकत घेत पोलीस भरती रद्द करण्याची मागणी केली आहे। सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याने पोलीस भरतीचा लाभ मराठा समाजातील तरुणांना मिळणार नाही, म्हणून मराठा समाजातर्फे पोलीस भरती आरक्षणाचा विषय मार्गी लागेल तोपर्यंत रद्द करावी अशी मागणी केली आहे। दरम्यान राज्य शासनाकडून मराठा समाजासाठी आरक्षित 13% जागा अर्थात 1600 पेक्षा अधिक जागा राखीव ठेवून पोलीस भरती करण्याचा विचार करत आहेत। त्यासाठी आवश्यक कायदेविषयक बाबी पडताळून पाहत असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितली आहे। आरक्षण कोर्टात टिकावे यासाठी सरकारचा प्रयत्न आहे असेही गृहमंत्र्यांनी सांगितले आहे। मराठा समाजाचे आरक्षण टिकविण्याचा राज्य शासनाचा सर्व परीने प्रयत्न चालू आहे। दरम्यान 12,500 पोलीस भरती करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे, पण ही पोलीस भरती करत असताना मराठा समाजाच्या 13% जागा बाजूला काढून ही बाब कायद्यानुसार तपासून मराठा समाजाला योग्य न्याय देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न राहणार आहे। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।